आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? हे शासन फसवं आहे, धरणग्रस्तांचा घात केलाय, पुनर्वसन आंदोलकांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत। कोल्हापूर तालुका आजरा उचंगी प्रकल्पग्रस्तांनी गेली 18 वर्ष संघर्ष करीतच, परंतु आजपर्यंत प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही म्हणून प्रकल्पग्रस्तांनी घडभरणीला विरोध दर्शवला। जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोवर आंदोलन चालूच राहील। या ठिकाणी पुनर्वसन क्षेत्रातील शेतकरी यांचे चालू असलेले आंदोलन आज चिघळलेलं दिसून येते। संतप्त पुनर्वसन आंदोलकांनी आपल्या मताशी ठाम राहत अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर बाचाबाची झाली। आपल्यासोबत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना उन्हात बसवले व चर्चा केली। संजय तर्डेकर, नारायण भडागे, दशरथ घुरे यांनी आपले मतं मांडताना म्हणाले, लाभ क्षेत्रातील पुनर्वसन कायदा करा, जिल्ह्यात पुनर्वसन अधिकारी काम वेळेत व योग्य असे करत नाहीत, तर काम कोणी करायचे यांना आपल्या कामाचे भान राहिले नाही, ते पुनर्वसन शेतकऱ्यांचं देखील ऐकत नाहीत तर लोकप्रतिनिधींचं ऐकतात। रोज कागदे मागता आत्ता कागदांचा खेळ बंद झाला पाहिजे। 18 वर्षात शासनाने कागदी घोडे नाचवलेत। कैलासवासी बाबासाहेब कुपेकर असताना त्यांनी धरणग्रस्तांना समजून घेतलं होतं, पण सध्या ती परिस्थिती राहिली नाही, त्यामुळे हे आंदोलन चालूच राहील असं देखील ते म्हणाले आहेत। त्यामुळं असल्यामुळं तुम्हाला जमीनच देता येत नाही। आता खडकाऊ जमीन त्यात गवत उगत नाही आणि आज त्या जमिनी पिकून कशा खाणार आम्ही? आम्ही साहेबांना घेऊन गेलोय जमिनी बघायला, असं काठी घेऊन चलावं लागतंय, कारण एवढी घसरत आहे। माणूस तिथं पडला तर इथपर्यंत घसरून नेतो अशी जमीन आमची या भागाला आहे पूर्ण सगळी, आणि ह्या भागाला सगळं खडक आहे, वरती पूर्ण सगळं खडक आहे। असं असताना आमच्यावर हो अन्याय आमच्यासाठी केलाय, मग तेव्हाच आम्हाला सांगितलं असतं जमीन देता, आम्ही धरण तुम्हाला बांधायला द्यायचं का नाही ते आम्ही ठरवलं, तेव्हाच मेलो असतो आम्ही आणि धरण बांधायला लावलं असतं। मग त्यावेळी 2 मीटर न उंची करून कमी करून असताना माननीय बाबांनी, आज बाबा नाहीत पण बाबांनी त्यावेळी सांगितलं, शेवटच्या धरणग्रस्तांचं पुनर्वसन होईपर्यंत घडभरणी आम्ही करू देणार नाही, मी आडवा पडन। आज बाबा जिवंत नसले तरी बाबाच्या रूपानं आम्ही आडवा पडणार आहे, बाबा जिवंत आहेत म्हणून पाया पाया आडवा पडणार आहे, हात लावू देणार नाही, ही आमची भूमिका। आमच्या नेत्या आदरणीय वहिनी साहेब जयश्रीताई पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक नगरसेवक मनोज सरगर आणि मित्र परिवार।